उद्धव ठाकरेंच्या मुंबऱ्यातील दौऱ्यानिमित्त लावलेले बॅनर्स आता पाडण्यात आले आहेत। जितेंद्र आव्हाडांकडून फोडलेल्या बॅनर्सचा सध्या व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। तर आपण ही बातमी पाहतोय, जितेंद्र आव्हाडांकडून बॅनर्सचा व्हिडिओ जे फाडलेले बॅनर्स आहेत त्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। दरम्यान मुंबऱ्यातून या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। शिंदेचे शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले आणि एक राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। सध्या त्या शाखेच्या ठिकाणी मी सध्या आहे। तुम्ही जर पाहू शकता तर या ठिकाणी काही दिवसापूर्वी शिवसेनेची शाखा होती आणि त्या शिवसेनेच्या शाखेवरती शिंदेच्या कार्यकर्त्यांनी ताबा मिळवला आणि रातोरात ही शिवसेनेची शाखा जमीनदोस्त केली। या शाखेचं पुनर्बांधणी सुरू असल्याचं यांच्याकडनं सांगण्यात येतंय। तात्पुरती कंटेनरची एक शिवसेना शाखा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः कळवा आणि मुंबऱ्यात येत आहेत। त्यामुळे ह्या संपूर्ण मुंबऱ्यामध्ये एक राजकीय वातावरण जे आहे ते बदललेलं आहे। ठिकठिकाणी बॅनर्स, स्वागताचे बॅनर्स जे आहेत उद्धव ठाकरेंचे लावण्यात आलेले आहे। कळवा मुंबरा मतदारसंघ हा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं देखील मोठ्या प्रमाणात मुंबरा परिसरामध्ये स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेले आहे। संध्याकाळी उद्धव ठाकरे हे मुंबऱ्यात दाखल होणार आहे आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुद्धा या मुंबऱ्यातील शिवसैनिकांकडनं किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। मुंबरा परिसरामध्ये ठिकठिक स्वागत ठिकठिकाणी असे स्वागताचे बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मात्र रात्री काही बॅनर्स हे अज्ञातांकडनं फाडण्यात आले आणि ह्याची माहिती ट्विटरद्वारे जितेंद्र आव्हाड यांनी मुंबरा पोलिसांना दिली। आता ते बॅनर्स त्या ठिकाणी हटवण्यात आलेले आहेत, नवीन बॅनर्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र इथला राजकीय संघर्ष जो आहे तो या शाखेच्या वादावरून जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। ही जी शिवसेनेची शाखा आहे त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते सकाळपासूनच ठाण मांडून आहेत। जो प्रकार घडला त्याच्यामुळे आता पोलिसांनी दोन्ही गटाला जे आहेत नोटिसा देखील बजावलेल्या आहेत। नेमकं त्यांचं या संपूर्ण प्रकरणावरती काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत माजी नगरसेवक राजन किने आहेत। सर, एक प्रकारचं राजकीय वातावरण मुंबऱ्यातलं बदललं गेलेलं आहे, कुठेतरी वाद जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय, रात्री लावलेले बॅनर्स फाडण्यात आलेले आहेत, कसं बघताय याकडे? काय की बॅनर फाडण्याची आमची परंपरा नाहीये। मुंबऱ्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की बॅनर कोण फाडतो आणि कोण सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतो। हे मुंबऱ्यात गेल्या अनेक वर्ष हेच चाललेलं आहे की बॅनर फाडायचे आणि दुसऱ्यांवरती आरोप करायचे। तर हे आम्ही कधी कामं केलेली नाहीत आणि करणार नाही पुढे। जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाही आहे, जे वरिष्ठ आदेश देतील तीच भूमिका आमची असेल असं राजन किने यांनी सांगितलेलं आहे। मात्र आता संध्याकाळी उद्धव ठाकरे मुंबऱ्यात आल्यानंतर नक्की काय वाद होतोय आणि काय काय पाहायला मिळतंय हे पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबरा।